नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणायचा प्रयत्न केला खरा, पण तो म्हणावा तितका यशस्वी होताना दिसत नाहीये. आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी दिल्लीमध्ये विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची याच मुद्द्यावर रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलवली आहे. पण बैठकीकडे ममता बॅनर्जी आणि लालू प्रसाद यादव सोडले तर इतर महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी पाठ फिरवली आहे. जेडीयूचे नितीश कुमार, डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव या बैठकीला येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे विरोधकाच्या एकजुटीचा प्रयत्न जवळपास फसल्यात जमा आहे असं म्हणायला हरकत नाही. वी आर विलिंग, वी विल बी विलिंग इफ ऑल दी ऑपोजिशन पार्टीज दॅट वर टुगेदर इन द पार्लमेंट, दॅट इज 16 ऑपोजिशन पार्टीज, आर ऑल देयर. Unfortunately, what we are hearing is many of these opposition parties are not going to attend. If that is the situation, then we will not be there. We will be there definitely for all 16 of them are there. Zee 24 Tas, Raha Ek Paul Pudhe.